ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी गौरी. रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. जपान अभ्यास दौऱ्याच्या निमित्तानं महाराष्ट्रातील विधिमंडळ सदस्यांनी विविध ठिकाणी भेट दिल्यानंतर जपानमधील योकोहामा शहरातील कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला आमदार चेतन तुपे यांनी भेट दिली. त्यानंतर अशा प्रकारचा अत्याधुनिक प्रणालीवर आधारित कचरा व्यवस्थापन प्रकल्प हा हडपसरमध्ये साकारण्याची अत्यंत गरज असून मी या संदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे असे सूतोवाच आमदार चेतन तुपे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे, पाहूया. हा सगळा कचरा प्रकल्प आहे आणि हा कचरा प्रकल्प ज्याला आपण पॅसिफिक ओशन म्हणतो, प्रशांत महासागर याच्या कडेला बनवलेला आहे. अतिशय पूर्ण कम्प्युटराइज असा हा प्रकल्प आहे. आपण कचरा प्रकल्पात आलो नाही, एखाद्या आयटीच्या बिल्डिंगमध्ये आलो आहे. अशा पद्धतीने संपूर्ण काचांनी पॅक असलेला आपण समुद्रही पाहू शकताय. आमचं सगळं शिष्टमंडळ या ठिकाणी, सगळे आमदार बरोबर आहेत आणि बघू शकताय समोर अथांग पसरलेला समुद्र. याच्या दुसऱ्या टोकाला अमेरिका आहे. पण योकोहामा शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी हा सगळा प्रक्रिया प्रकल्प केलेला आहे. इथे सगळे आपण प्रक्रिया पुन्हा एकदा पाहू शकतो. ही प्रक्रिया होते, मनुष्य नाही आहेत. अतिशय सुंदर असा प्रक्रिया प्रकल्प पाहायला मिळणार. कचऱ्याची प्रक्रिया कशी असावी याचा आदर्श वस्तुपाठ आपल्या हडपसरमध्ये अशा पद्धतीने केलं तर नागरिकांचा त्रास वाचेल. इतका अतिशय भव्य आणि अतिशय नीटनेटका उच्च तंत्रज्ञानावर आधारित असा प्लांट आहे. कचऱ्याच्या गाड्या आत येत आहेत, कुठेही तुम्हाला कचरा दिसत नाही आहे. संपूर्ण प्लांटच्या आतमध्ये कचरा आहे. अशा प्रकारची टेक्नॉलॉजी खरं आपल्याला वापरली पाहिजे. अतिशय स्वच्छता इथे पाळली गेलेली आहे. उच्च तंत्रज्ञान वापरून वीज निर्मिती या ठिकाणी केली जाते. कचरा अशा पद्धतीने आणला जातो. अनलोडिंगचं इथं आहे आणि प्रत्येकाला आपण पाहू शकता दरवाजे केलेले आहेत. या दरवाज्याच्या समोर गाडी उभी राहते, दरवाजा उघडतो आणि डायरेक्टली कचरा आतमध्ये जातो. कचरा प्रकल्पात आपण उभे आहोत पण कचरा प्रत्यक्ष कुठेही दिसत नाही. आता ही गाडी कचरा मोकळा करून पुढं चाललेली आहे आणि बाहेर गेल्यावरती गाडी वॉश केली जाते. आता हा आपण एक कामगार पाहू शकतो त्या ठिकाणी, तो जो तो थोडासा कचरा सांडला होता तो लगेच साफ करतो आहे झाडूनी. पुढची गाडी आलेली आहे. की हे सगळं आहे, हे चौथ्या मजल्यावरती काम चाललं आहे. आम्ही आता चौथ्या मजल्यावर प्रकल्पाच्या उभ्या आहोत. 14 गेट आहेत. अशा पद्धतीची आता ती गाडी तिथे उभी राहिलेली आहे. थोडाफार पडलेला कचरासुद्धा लगेच तिथला कामगार, किरकोळ कचरा सांडला होता खाली, 2-3 कागद किंवा काहीतरी, तो लगेच आता आणि ही गाडी खाली होती. इथे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम चालू. संपूर्णपणे कम्प्युटराइज प्लांट आहे व गोष्टी कम्प्युटरवरती मॉनिटर केल्या जातात. एका जागी बसून थोडकेच मोजकेच कर्मचारी सगळा प्लांट इथे ऑपरेट करू शकतात. अतिशय उच्च तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक तंत्रज्ञान वापरलेलं आहे. अशी टेक्नॉलॉजी पुण्यात आणली पाहिजे. हडपसरच्या कचऱ्याचा प्रश्न निकाली निघेल. सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.